नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि मी दर शुक्रवारी ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, डीआयवाय, फॅशन, मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते, तेही फुकट. म्हणूनच लगेच सबस्क्रायबरचं बटन दाबा आणि बेल नोटिफिकेशन दाबा, म्हणजे तुम्हाला कळेल की शुक्रवारी मी किती वाजता व्हिडिओ अपलोड केलाय. मी जेव्हा टीव्ही मालिकांमध्ये काम करत होते किंवा सिनेमांमध्ये काम करत होते तेव्हाही तुम्ही भरभरून माझ्यावरती प्रेम करत होतात. आणि त्यानंतर 2 वर्षांपूर्वी मी जेव्हा माझा युट्यूब चॅनल सुरू केला तेव्हा सुद्धा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि अजूनही देत आहे. मला विश्वास नाही बसत आहे, याच्या आधीच्या कित्येक व्हिडिओजना लाखांचा टप्पा पार झालेला आहे आणि इतक्या पॉझिटिव्ह कमेंट्स वाचून माझं मन खरंच कृतज्ञतेनं भरून आलं. मला तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणायचं आहे, कारण की 50,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा आपण गाठलेला आहे आणि आय एम शुअर आपण लवकरच हे वर्ष पूर्ण व्हायच्या आतच आपण 1 लाखाचा टप्पा सुद्धा गाठणार आहोत. तर आता आपण पाहणार आहोत की साडीवरती परफेक्ट ब्लाउज कसा चूज करायचा याचा पार्ट 2. आपण सगळ्याजणी साडी खरेदी करताना भरपूर पैसे खर्च करतो, पण जर साडीवरचा परफेक्ट ब्लाउज नसेल तर साडीची संपूर्ण गंमत निघून जाते. म्हणूनच साडीवरचा तो राईट ब्लाउज जर तुम्हाला शिवून घ्यायचा असेल किंवा तुम्हाला रेडीमेड विकत घ्यायचा असेल किंवा तुम्ही हाफ स्टिच सुद्धा ब्लाउज घेत असाल आणि नंतर तो शिवत असाल, तरी सुद्धा या सगळ्या टिप्स तुम्हाला खूप उपयोगी येणार आहेत. जर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ आधी थांबवा आणि आधी तो व्हिडिओ बघा, पण जर तो पाहिला असेल तर या सगळ्या टिप्स तुम्हाला खूप उपयोगी येणार आहेत. त्यामुळे टिप नंबर 1, टेलरला तुमचा बेस्ट फ्रेंड बनवा. येस, कित्येक सेलिब्रिटीजचं आज मला सिक्रेट सांगायचं आहे की त्या इतक्या परफेक्ट कशा दिसतात. रेड कार्पेट असेल किंवा रियालिटी शोज असतील किंवा स्टेजवरचे कार्यक्रम असतील, पण त्यांच्या साड्या मग त्या अगदी वेस्टर्न धोती साडी वगैरे अशा जरी असल्या किंवा ट्रेडिशनल काठापदरांच्या 6-12 9 जरी असल्या तरी सुद्धा इतके सुंदर कशा दिसतात सेलिब्रिटीज त्या सगळ्या साड्यांमध्ये ब्लाउजेसमध्ये. त्याचं कारण असं, त्यांच्या मापाप्रमाणे त्यांचे मेजरमेंट जसे बदलतायत किंवा त्यांचं वजन कमी झालंय, वजन वाढलंय, त्यांचा दंड, छाती, बसलाईन, नेकलाईन प्रमाणे अगदी कस्टमाइज्ड त्यांच्या शरीराला अगदी फिट बसेल अशा पद्धतीचा ब्लाउज तयार केला जातो आणि म्हणून ते त्या ब्लाउज मध्ये परफेक्ट दिसतात. जेव्हा आपण एखादा रेडीमेड ब्लाउज घ्यायला जातो किंवा हाफ स्टिच्ड ब्लाउज घ्यायला जातो तेव्हा त्याची मेनिक्विन प्रमाणे म्हणजे पुतळ्याप्रमाणे स्टँडर्ड साईज असतं. मग बऱ्याचदा आपलं जर वजन आपण व्यायाम करत असू, जिमला जात असू किंवा एखादा डाएट करत असू जर कमी झालं असेल किंवा आपलं वजन आंबे आणि उन्हाळा आणि सणवार पांबळे रावळे लग्न समारंभामध्ये वजन जर आपलं वाढलं असेल तर त्या पद्धतीनं कधीही तुम्हाला तुमच्या मापाप्रमाणे म्हणजे गळा थोडा लूज पडायला लागलाय किंवा आता दंडामध्ये बसत नाहीये, घामामुळे अडकायला लागलाय, नेकलाईन टाईट झालीय, हुक्स लागत नाहीयेत, अशा वेळेला तुमच्याकडे कधीही शक्यतो तुमच्या घराच्या जवळ असलेला जर तुमचा टेलर असेल, आणि नॉट जस्ट टेलर बर का, ज्याला ऑल्टरेशन खूप कमाल जमतं कारण ते अतिशय वेगळं स्किल आहे. म्हणूनच ही गोष्ट छोटी वाटते पण ट्रस्ट मी, तुमच्या एरियातला, तुमच्या जवळचा, ऐकण्यातला आणि ज्याला बऱ्यापैकी स्किल आहे म्हणजे कौशल्य असलेला असा एखादा टेलर सतत हाताशी ठेवा, जवळ ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला विकत घेतलेला ब्लाउज असेल किंवा शिवणाचा ब्लाउज असेल कधीही कोणत्याही पद्धतीचे बदल करता येतात आणि तुम्ही कोणत्याही साडीवरती कोणताही ब्लाउज कधीही घातला तरी परफेक्ट दिसाल. टिप नंबर 2, साडीला रिच लुक कसा तयार करायचा. म्हणजे तुम्ही उदाहरण जर घ्यायचं झालं तर कित्येक तुम्ही राजकीय क्षेत्रांमध्ये किंवा सामाजिक क्षेत्रात किंवा शैक्षणिक क्षेत्रात वावरणाऱ्या कित्येक रिस्पेक्टफुल ज्या स्त्रिया असतात त्यांना जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्या साड्या आणि ब्लाउजेस अतिशय झाकून पाकून चाकचूक असतात. त्यांना काय होतं, त्यांना ऑफकोर्स तो यंग सेक्सी उम्फ लुक तयार होत नाही, पण अतिशय रिच, क्लासी, सभ्य आणि आदरणीय आणि अथॉरिटेटिव्ह असा लुक तयार होतो. म्हणून जर तुमच्या साध्या पण साडीला असा लुक तुम्हाला द्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही ब्लाउज हा बंद गळ्याचा, झाकून पाकून, लॉंग स्लीव्हचा, कमी नेकचा, डीप नेकचा नको आणि बॅकलेस नको अशा पद्धतीचा सभ्य ब्लाउज शिवून घेऊ शकता. टिप नंबर 3, जर तुम्हाला साडीमध्ये यंग, सेक्सी, उम्फ, आय डोंट केअर असा जर ऍटिट्यूड आणायचा असेल तर काय करायचं. जी मी आधीची टिप सांगितलं त्याच्या करेक्ट विरुद्ध, जेव्हा तुम्ही थोडीशी स्किन दाखवता तेव्हा ते थोडे यंग आणि उम्फ कडे जातं, तर तुमचे बारीक दंड असतील किंवा तुम्ही व्यायाम वगैरे करत असाल तर थोडेसे मसल्स वगैरे, टोन्ड स्लीव्ज असतील तर स्लीवलेस ब्लाउज किंवा असे पफ स्लीव्ज किंवा छोटासा पफ असे खूप क्यूट क्यूट
पॅटर्न्सचे ब्लाउज तुम्ही शिवून घेऊ शकता, मेगा स्लीव्स, किंवा जर तुम्हाला सिम्पल स्लीव्ह जरी शिवायचे असतील तरी सुद्धा मी जसं म्हटलं तसं की त्याची प्रिंट त्याचा अपोजिट कलर जर केला तर तुम्ही स्टेटमेंट ब्लाऊज शिवू शकता. साडी वेगळी आणि ब्लाऊज वेगळा अशा या कॉन्ट्रास्टमध्ये जास्त मजा येईल, त्यामुळे तो यंग सेक्सी ओम लुक आय डोंट केअर वाला ऍटिट्यूड तयार होईल. टिप नंबर 4, तुमच्या घरातल्या दागिन्यांप्रमाणे तुमच्या ब्लाऊजचा नेकलाईन शिवून घ्यायचा. येस, त्याचं कारण असं, खूप आपल्या बायकांकडे स्त्रियांकडे छान छान दागिने असतात सोन्याचे, मग तुम्ही काय करायला पाहिजे तर आपल्याला ती ज्वेलरी जास्त घालावी लागते. मग आपण ज्या साड्या आता विकत घेतलेल्या आहेत किंवा आता आपण नव्यानं ब्लाऊज शिवायला जाणार आहोत तर टेलरला सांगून किंवा रेडीमेड सुद्धा विकत घेताना ब्लाऊजचा नेकलाईन जी आहे ना ती एकतर डीप करून घ्यायची, म्हणजे जे तुम्ही टीव्ही मालिकांमध्ये किंवा सेलिब्रिटीची पण बघत असाल की एकतर ब्रॉड शिवायचं, म्हणजे आपल्या खांद्याला जितकं बाहेर जाईल तितकं, म्हणजे ही जागा स्पेस भरपूर मिळते, आणि प्लस तो थोडा डीप शिवायचा, असा लांब मोठ्या गळ्याचा शिवायचा. त्यानं काय होतं की लांब मोठ्या गळ्याचा ब्लाऊज हा आणि प्लस त्याच्यावरती येणारी साडी, साडी बरोबर येणारा तो काठ, असं सगळं ऍडजस्ट करून सुद्धा गळ्याच्या भोवती इतके भरपूर जागा मिळते की तुमचं चोकर किंवा नेकलेस किंवा हार याला खऱ्या अर्थानं न्याय दिला जातो. टिप नंबर 5, ब्लाऊज विकत घेताना किंवा शिवून घेताना ब्लाऊजची उंची ही हायवेस्टलाच हवी. ब्लाऊज शिवून घेताना किंवा विकत घेताना मी बऱ्याचदा निरीक्षण केलेलं आहे की मुली ब्लाऊज खूप लांब शिवून घेतात, म्हणजे काय होतं तर ब्लाऊज इतका खालपर्यंत उंचीला असतो की जो आपल्या शरीरातला सगळ्यात निमुळता भाग ज्याला हाय वेस्ट म्हणतात, जिथे सगळ्यात कमी आकार जो तयार होतो बॉडी मधला हा, तर तो आकार सुद्धा सरळ रेषेमध्ये ब्लाऊजनं कव्हर होतो. मग काय होतं, मग खाली जागा कमी उरते, लगेचच बेंबी येते आणि मग लगेचच साडी सुरू होते, आणि मग साडी तर लपेटलेलीच असते. साडी ही ड्रेपिंग स्टाईलमध्ये येत असल्यामुळे साडीचा ऑलरेडी फुगा होतो. मग तुम्हाला जो अवर ग्लास जो सेक्सी फिगर जी जर तयार करायची असेल तर तुम्ही ब्लाऊज हा आखूड शिवला पाहिजे, पण इतकं पण आखूड किंवा बुटका नाही की हात वरती केल्यानंतर खालून बसलाय दिसायला लागेल, तर तसं नाही व्हायला पाहिजे. कारण की तुम्ही याचा अर्थ बस्ट संपूर्ण कव्हर झाल्यानंतर फक्त 1 इंचाची टाईट पट्टी जिथे तुम्ही हुक्स आणू शकता किंवा जिथे तुम्ही टाईट शिवून घेऊ शकता अशा पद्धतीनं खाली शिवून घेतल्यानंतर लगेचच तो तिथे ब्लाऊज संपला पाहिजे. इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. टिप नंबर 6, ब्लाऊज कंपल्सरी पॅडेड शिवून घ्यायचा. येस, जर तुम्ही बाजारातून विकत घेणार असाल रेडीमेड तरी सुद्धा आजकाल पॅडेड ब्लाऊज विकत मिळतात, कधीच ब्रा घालायचे नाही ब्लाऊज मध्ये, ते लग्न समारंभात जास्त काम करावं लागतं, अशा वेळेला आपलं तिथे लक्ष असेलच असं नाही आणि आपण कामामध्ये गर्क असतो आणि ती साडी इतकी सुंदर फ्लो झालेली असते किंवा आपल्याकडे पर्स असेल किंवा लहान मुलं असतील किंवा समारंभात तर आपल्याला जास्त पळापळ असेल, अशा वेळेला मी कित्येक लोकांचं बघितलंय, म्हणजे अगदी नवरी सुद्धा स्टेजवरती इतका सुंदर शालू, इतका हेवी डिझायनर ब्लाऊज तो शिवून इतका भारी लागलेला असतो, 4,000 रुपये टेलरला दिलेले असतात आणि त्याच्या आत ब्रा घातलेली असते आणि त्या ब्राची पट्टी स्टेजवरून बाहेर येताना दिसत असते प्रत्येक फोटोमध्ये. आणि मला असं होतं, इथून तरी पट्टी बाहेर येते, मागून तरी हुक्स बाहेर आलेले, इथून तरी बाहेर येते आणि इव्हन शिवून घेताना ब्लाऊज सुद्धा तुम्हाला मर्यादा येते. आता कित्येक बायका मला असा प्रश्न विचारू शकतात, कमेंट्स मध्ये पण येऊ शकतं, की ज्या हेवी बस्ट असलेल्या बायका असतात, स्त्रिया असतात, त्यांनी काय करावं, तर त्यांच्यासाठी आता इतके पातळ पॅड, म्हणजे जस्ट छान तुम्हाला कुठेच निपल्स दिसणार नाहीत किंवा छान त्याला सपोर्ट मिळेल अशा पद्धतीनं तुम्ही शिवून घेताना मागून सपोर्ट आणि टाईट असा ब्लाऊज शिवून घ्या आणि पातळ पॅड सुद्धा मिळतात ते घ्या. तर अशा पद्धतीनं ब्लाऊज जेव्हा तुम्ही शिवून घेता तेव्हा तुम्ही वाटेल त्या पद्धतीनं बॅकनेक फ्रंट नेक स्लीव्स करू शकता, म्हणजे बॅकच नाहीये, एकच धागा आहे, दोऱ्याच आहेत, नाड्याच आहेत, डीप नेक आहे, वाटेल तसे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. माझ्या प्रत्येक ब्लाऊजला पॅड्स असतं आणि मी आत ब्रा घालत नाही. तुम्ही बघू शकता असा वेस्टर्न ब्लाऊज असेल ज्याचे स्लीव्स म्हणजे फक्त या स्ट्रिंग्स आहेत, दोऱ्या आहेत आणि मागच्या बाजूला कम्प्लिटली बॅकलेस आहे आणि अतिशय छोट्याशे फक्त इथे हुक्स आहेत, अशा पद्धतीच्या ब्लाऊजला सुद्धा मी उलट्या बाजूला दाखवते, इथे मी पॅड्स शिवून घेतलेले आहेत. त्या पद्धतीनं इव्हन खणाचे वगैरे जे ब्लाऊज आहेत जे तुम्हाला खूप आवडले, माझ्या पैठणीच्या वगैरे साड्यांमध्ये सणासुदीला मी हा नेहमी हा लुक तयार करते, अशा पद्धतीच्या स्लीवलेस ब्लाऊजला सुद्धा जिथे मागे फक्त असा बो आहे त्याला सुद्धा मी
असे आतून पॅड्स शिवून घेतलेले आहेत. आता हे अतिशय पातळ पॅड्स आहेत पण इतके मस्त ते शिवून मिळतात आणि तुमचा ब्लाऊज खटाखट तयार होतो. किंवा हा असा अतिशय साधा ब्लाऊज, आता हा एकदम साधा ब्लाऊज आहे, मला खूप आवडतो हा ब्लाऊज, एकदम सिंपल ग्रीन ब्लाऊज आहे आणि तो सगळ्या पारंपरिक काय कुठल्याही साडीवरती हा जातो. इतका सुंदर लॉंग स्लीव्हचा ब्लाऊज आहे, सिंपल, पण त्याला मी मागून एक अशा छान दोऱ्या आणि मागे फक्त दोन हुक्स तयार केलेत आणि आतल्या बाजूने मी नेहमीप्रमाणे त्याला पॅड शिवून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचं फिटिंग छान होतं, तो उंचीला कमी शिवता येतो आणि कुठूनच ब्राची स्ट्रिप कुठल्याच बाजूनं हुक्स वगैरे काहीच दिसत नाही आणि मला सेफली मस्त बागडता येतं, भरपूर फोटोज काढता येतात, वावरता येतं. म्हणून ही माझी अतिशय महत्वाची टिप आहे. इतर लोक तुम्हाला सांगतीलच असं नाही, पण हा खूप छान पर्याय आता आपल्या सगळ्यांच्याकडे उपलब्ध आहे. पूर्वी कदाचित हा पर्याय उपलब्ध नव्हता. इतके वेगवेगळे छान छान पॅड्स आलेले आहेत, इवन हाफ पॅड्स मिळतात, त्रिकोण मिळतात, फुल राऊंड पॅड्स मिळतात, जास्त कव्हरेजवाले मिळतात, तुमच्या बस साईज प्रमाणे पॅड्स मिळतात. तर ते शिवून घ्यायचे आणि ब्लाऊज तुमच्या मापाप्रमाणे तयार करून घ्यायचा. तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओ मधली कोणत्या नंबरची टिप सगळ्यात जास्त आवडली हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की तुमची चॉईस कशी आहे ते. प्लस मला खूप छान छान कमेंट्स येतात की उर्मिला तुझे व्हिडिओज खूप छान असतात पण सबस्क्रायबर्सचा नंबर कमी आहे. येस, त्याचं कारण असं आहे की मराठी प्रेक्षक मराठी युट्यूब चॅनल फारसा बघत नाही. म्हणूनच तुमच्या सगळ्या मराठी बोलणाऱ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना प्लीज हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण नव्यानं या चॅनलला सबस्क्राईब करता येईल आणि मला खूप छान व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स मिळतील, त्यामुळे हा चॅनल असाच चालत राहील. तोपर्यंत पुन्हा एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आनंदी रहा, घरात रहा, हात धुत रहा. I love you.